लॉगिन करा मुंबई तक .in वर। क्रूज ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर जामीन मिळाला। 2 ऑक्टोबर पासून कोठडीत असलेल्या आर्यन खानला जामीन मिळाल्यानं गौरी आणि शाहरुख खान यांना मोठा दिलासा मिळाला। मात्र असं असलं तरी त्यांना आर्यनच्या घरी येण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे। दुसरीकडे गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जेव्हा तुरुंग प्रशासनाकडून जामीन मिळाल्याचं कळवण्यात आलं तेव्हा आर्यन खानने जेल कर्मचाऱ्यांचे आभार मानले। आर्थर रोड तुरुंगात रोज संध्याकाळी 6 वाजता कैद्यांना जेवण देण्यात येतं, तेव्हाच आर्यन खानला त्याला जामीन मिळाल्याची बातमी देण्यात आली। जेलमधल्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते की जेव्हापासून आर्यन खानला जामीन मिळाला आहे तेव्हापासून आर्यन खान अत्यंत आनंदात आहे। आर्यन खान 25 दिवस ज्या कैद्यांसोबत तुरुंगात होता त्यांच्या केसमध्ये मदत करण्याचं आश्वासन आर्यन खानने दिल्याचं कळतंय। दुसरीकडे आर्यन खानला जामीन मिळाल्याचा जल्लोष शाहरुख खानने केल्याचंही दिसतंय। या केसमध्ये वकील असणारे सतीश माने शिंदे यांच्या लीगल टीमला शाहरुख भेटलाय, तसे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले। लॉग इन करा मुंबई तक .in वर।